जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अण्णासाहेब गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय चेंदुर्णे येथे जामनेर तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा घेण्यात येत असून या शासकीय क्रीडा स्पर्धा उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय रावजी गरुड हे अध्यक्षस्थानी होते तर उद्घाटक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आर्किटेक्ट रविकुमार संजय पाटील, संस्थेचे सचिव सागरमलजी जैन, सहसचिव यूयू पाटील, संस्थेचे वसतिगृह सचिव गगो सूर्यवंशी, माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर बारी, माजी पंचायत समिती सदस्य शांताराम गुजर, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर किरण सूर्यवंशी, तालुका समन्वयक आसिफ खान, जी सी पाटील, प्राध्यापक समीर घोडेस्वार, विलास अहिरे, डी के पाटील, डी आर पाटील, व्ही एन पाटील, अनिल पाटील, सुनील चौधरी, डी आर चौधरी, एस टी मोजे, प्रवीण पाटील, हरी राऊत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्याम साळुंके, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी, उपप्राचार्य व्ही डी पाटील, पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे, पर्यवेक्षक विनोद पाटील, तसेच क्रीडा शिक्षक प्राध्यापक महेश पाटील, बी एम कुमावत, पी पी पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन सोहळा पार पडला।
आजच्या जामनेर तालुका पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेले उद्घाटक आदरणीय रवी कुमारजी, जे राष्ट्रपती पारितोषिक घेऊन आर्किटेक्ट हैदराबादहून आमचे मित्र अचानक आलेले, त्यांचंही मी स्वागत करतो। त्यांच्या समवेत आमचे जुने परममित्र आदरणीय संजयजी पाटील साहेब, संस्थेचे सचिव आदरणीय सागरमलजी जैन, संस्थेचे सहसचिव आदरणीय यूवी पाटील, त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुधाकर अण्णा, आदरणीय डॉक्टर किरणजी सूर्यवंशी, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय आर्य चौधरी सर, सर्व त्यांचा सन्माननीय स्टाफ, आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय श्यामजी साळुंके सर, सर्व सन्माननीय त्यांचा स्टाफ, त्याचप्रमाणे जिल्ह्यातून आलेले सर्व, जरी ग्राउंड मोठं असलं बरेचशा सुख सुविधा देण्याचं काम आम्ही आमच्या परीने केलेलं आहे, पण यात काही त्रुटी राहिली असतील तर ते आम्हाला उदारांत करा आणि माफ करा आणि आमच्या शेरेमुखात तशी नोंद करा। पुढच्या वेळेस निश्चित आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू। सागर शेटणी सरांनी प्रास्ताविकात सांगितलं, खेळ हा खेळाडूसारखा झाला पाहिजे, खेळाडू वृत्तीने झालं पाहिजे, हसत खेळत जिंकला त्याचंही अभिनंदन करता आलं पाहिजे, हरला त्याचाही एकमेकांनी अभिनंदन केलं पाहिजे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।